खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया। पाय तुटला इकडे बघ, इथे रक्त आलाय, इथे अंगठा अंगठा फुटला। तू सकाळचे वाजल्यात 10 आणि फायनली गायचं आता, आज आहे द अँडी। तुमचं सगळ्यांचं प्रेम बघून मला आधी असं वाटलं की खरंच मी डिलीट करावं का चॅनल, मला समजत ना काय करावं काय नको, बट तुमच्या एवढ्यांचं प्रेम बघून मी चॅनल डिलीट नाही करायचा विचार केलाय। भेटला 5 रुपये, मी बाप्पा बुक करायचं आला, येत आहे का तू? मित्रांनो, मी टी शर्ट चेंज करतोय आणि चाय भेटत नाही, त्या घरी चाय बघायला लागेल। आणि मित्रांनो, माझा आज उपवास आहे, ना निघत, जाम भूक लागली। सो मित्रांनो, फायनल निघालोय आणि जाता तर भावने आयचा मंदिर लागलाय आणि ब्रेक माझा काय लागत, ब्रेक फेल आहे मागचा, ब्रेकचा मला काम करायला लागेल सध्या तरी। आता मित्रांनो, चार्जच्या पुढे कॅपॅसिटी नाही, चार्जची कॅपॅसिटी, आणि मी जाणार होतो आफ्टरनूनला, पण मी माझ्या झाल्या मित्राला घेऊन, तो पण येतो माझ्यासोबत, तर त्याला घेऊन जाऊयात। पण मला शूट करायला पाहिजे असं जमणार, बिकॉज सन नसेल ना शूट बरोबर ना होणार, सो तो मिस करायला मी सन, बट बघू तरी पण रात्री तर रात्री। मेन भीती मला मला गणपती भेटतंय का ना भेटतंय, कारण का एक महिनाभर आधी बुकिंग करतात, बट बघू। तर माग लास्ट टाइम मी शूट केलेला, तर त्या काकाने वॉल्कीवर दिला तर देतील मला पटकन गणपती। सो मित्रांनो, पेट्रोल वगैरे टाकून झालंय, आता जाऊ बेलेंट्रामध्ये, पहिले ब्रेकचं बघून घेतो, नॉर्मल गॅलेज वाल्याकडून झालं। खूप टाइम नंतर आलं सोसायटीमध्ये, भाऊ काय आले काय, इथं गणपतीला मी 5 दिवस गेलो का इकडे येणार। अरे जिलेबी बरी आहे, त्या जिलेबी आहे ना लेट लेट उघडते, उघडत क्लोजच ना। ही सोसायटीमध्ये मेन माझ्या कधी असे रिसेप्शन असतात ना, म्हणतात असे गणपती किंवा नवरात्री देवी असते, तर खूप मजा येते। मला दादा वहिनी बुक करायचे गणपती ह्या टायमाला, मला बुक करायचंय आणि माझी खूप इच्छा असते पहिल्यापासून की मी बुक करू बालगणेश। सो मी फायनल मला मौका भेटला बुकिंग करायचं, सो मी बालगणेश करणार आणि जास्त स्वीट गणपती करणार, सिम्पल करणार आहे। सो मित्रांनो, फायनल आता आम्ही निघालो गडगे आणि मी टाइम फिरल्यानंतर फायनली मी आलोय गणपती बघायला। बालगणेशचं कलेक्शन यांच्याकडे जाम भारी भेटतो आणि मला तर वाटतं मी हा वाला बुक करून बहुते करून। सो मित्रांनो, हा एक गणपती मला आवडलाय, मस्त आहे की थोडंफार कन्फ्यूज आहे, कलर सर मध्ये डिफरंट आहे ना बघता याच्यात, कशी होती गादी होती ना। मी हा वाला बुक केला गणपती, सिंपल आहे आणि मस्त आहे एकदम। मित्रांनो, अमरावला म्हणजे गणपतीच गणपती, अहो कसला भारी गणपती। न्यू फ्रेंड्स भेटले आपल्याला छोटे छोटे, नाव काय? यू पण युट्यूबर आहे ना, तुझं नाव काय? माय नेम इज निखिल। आता आरती चालली दांडी घेणार फोडायला, सो मित्रांनो मस्त आहे की पूजा वगैरे झालेली आहे, आलेले उपवास सोडलेले, आता जेवण घेतो। सो सुप्रभात मित्रांनो, गुड मॉर्निंग, जय शिवराय, जय श्रीराम। आणि दहांडी असली का जेव्हा मी का उठतो ना, तेव्हा सगळ्या दहांडे फुटलेले असतात। आता पण म्हणजे एक वाजून गेलाय, म्हणजे एक ना वाजलं, रात्री 12 वाजतील, अंड्या फुटून जातात गावातल्या, मी उठायला अंड्या फुटून जातात। आला एवढा दहांडी फोडायला रे महिंदा, फोड रा अंडे फोड। बाबा इकडे डेंजर अंडी चालू, अरे चटणी सुटली त्याची।
बसायला लगा। मित्रांनो फायनली आता आम्ही निघालो ऑर्डरला आणि पाऊल आज कंटिन्यू फायनली हांडी बनते येतात। हांडी तर रेडी आहे, साऊंड सिस्टीम पण रेडी झाली इथं। पेन मध्ये बँडेज भेटले मला असल्या मोठ्या गटारात, डोब्यावर गटारात अख्खा डोबा उडलेला, अख्खा पाय माझा कसले म्हणतो गटारात पडलो गाईज। काय पब्लिक मध्ये गटार कुठे दिसतंय गाईज? बँडेज घेतले संभाल ना, झोपून झोपलेलो, झोपून आलो पेनला। पब्लिक क्लाउड मध्ये काय दिसलं ना गटार बघ, इथं इथं जखम झाले, नाही इथं जखम झाले, बेकार जखम डायरेक्ट। ही या जखमच काय नाही, पण या जखम जास्त त्रास होतो, चालते ना इथं इथं काय, इथे मोठी जखम झाली काय टेन्शन नाही। ही मोठी जखम आहे पण छोटी जखम त्रास देते मित्रांनो, म्हणजे जखम एवढी मोठी आहे ना, इथं पण जखम दिसल तुम्हाला ते जाऊ दे, पण ही जखम ना इथे डबल बँडेज लाव। दिवस आहे तिसरा, तर फायनली आज ब्लॉगला एंड करतोय। बिकॉज मी 3 दिवस विडिओ न टाकला, थोडं डिप्रेशन होतं, टेन्शन मध्ये होतो, काय करू काय नको, तर फायनली स्टार्ट केलंय ब्लॉगिंग आजपासून। चला बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये।